मुंबई शहर ऑनलाइन लॉटरी प्रमाण मध्य पद्धति व्यवसाय प्रमाण मध्य युवाओं को बचाने के लिए एक मैसिव सोशल कैंपेन चलाए और सारे लोकप्रतिनिधियों को उसमें इन्वॉल्व करे ऑनलाइन गेमिंग हो ड्रग्स हो ये मेरे तीन स्पेसिफिक प्रश्न रेस भाई ने जो प्रश्न विचार ले लिया है मगाशी देखी संगितपे रेग्युलेट कर सदर्भर कायदा तयार करणं किंवा अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करणं हे आपल्या समोर आहे आणि हे आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत आपण बघितलं असेल की आता जे काही ऑनलाईन गेमिंग होतं याच्यामध्ये आता स्टॅट्युटरी वॉर्निंग त्यांना द्यावी लागते की याची सवय लागू शकते अशा प्रकारची एक स्टॅट्युटरी वॉर्निंग त्यांना त्या ठिकाणी द्यावी लागते ऍडव्हर्टिजमेंटमध्ये देखील ती वॉर्निंग असते पण त्याच्या व्यतिरिक्त याच्या दुष्परिणामांच्या संदर्भात निश्चितपणे विशेषतः युवा पिढीला अवेअर करण्याच्या संदर्भातलं एक आउटरीच कॅम्पेन हे निश्चितपणे राज्य सरकार त्या ठिकाणी घेईल प्रत्येक चौकामध्ये तरुण आपल्या दुकानामध्ये या ठिकाणच्या ऑनलाईन चालू आहे साहेब त्यामुळे याची चौकशी चो करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल होतील का अध्यक्ष महोदय निश्चितपणे ही माहिती घेण्यात येईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल पहिल्यांदा कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा आढळला तर त्या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात आला तर ऍडिक्शन याच्यातलं बेसिक धरावं आणि हे गेम ऑफ स्किल्स असे जे पण आहेत की जे ऍडिक्टिव्ह होऊ शकतात ते पण आपण कसे रोखता येतील असं आपण कायदा करणार का अध्यक्ष मोदय हो हे गेम ऑफ चान्स आणि गेम ऑफ स्किल हे जे डिफरन्सिएशन आहे हे सर्वोच्च न्यायालयाने केलं आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे डिफरन्सिएशन केलं असल्यामुळे आपल्याला त्याच्यात बदल करता येणार नाही ऍडिक्शन हे बेसिस ठेवणं त्याला कठीण आहे कारण त्याची डेफिनेशन नाही आहे उदाहरणादाखल आपण दारूचा जो कायदा केला आहे त्या कायद्याचं नाव प्रोहिबिशन ऍक्ट आहे म्हणजे काय दारू बंदी कायदा आहे पण बंदी कायद्याच्या अंतर्गत दारू विकण्याकरता आपण लायसन्स देतो याच कारण असते आहे की शेवटी काही बिझनेसेस अशी असतात की समाजामध्ये ते जर तुम्ही बंद केले तर ते इलिगली चालतात त्यापेक्षा ते त्याला प्रोहिबिटरी फ्रेमवर्क तयार करून लिगली चालवू दिले तर समाजावर त्याचा दुष्परिणाम कमी होतो आणि मग याच्यावरची उपाययोजना काय असते तर आपलं काम आहे दारूबंदी प्रचार कार्य असा दुसरा विभाग आहे म्हणजे एक विभाग आपला प्रोहिबिटरी विभाग आहे आणि दुसरा दारूबंदी प्रचार कार्य विभाग आहे तशाच प्रकारे आपल्याला मोठ्या प्रमाणात मॅसिव्ह जाणीव जागृती करणं हेच याच्यावरचा उपाय हो आहे कारण याच्यामध्ये आपण खूप जास्त रेग्युलेटरी फ्रेमवर्कमध्ये गेलो तर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालय त्याच्यामध्ये येतं आणि जी काही व्यवसाय करण्याचे एक फ्रीडम कुठल्याही व्यक्तीला दिलेला आहे त्याच्यावर अधिक्षेप होतोय असं सांगून अशा प्रकारचे कायदे हे उडवले जातात मला आठवतं की जी आपली लॉटरी आहे या लॉटरीच्या संदर्भात तर मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी जजमेंट दिल्या आहेत प्रत्येक केस सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेली आहे आणि प्रत्येक जजमेंट मध्ये फायनली जो काही व्यक्तीचा व्यवसाय करायचा फ्रीडम आहे याच्या आधारावर त्याचे निर्णय जे आहेत ते निर्णय देण्यात आलेले आहेत आणि म्हणून याच्यामध्ये फार थिम लाईन आहे आपल्याला जेवढं कायद्याच्या चौकटीत बसून रेग्युलेट करता येईल तेवढं कायद्याच्या चौकटीत बसून रेग्युलेट करावं लागेल उर्वरित आपल्याला जाणीव जागृतीच करावी लागेल पण यासोबत एक गोष्ट महत्वाची आहे की मागच्या काळामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींनी विशेषतः चायनीज ऍप आप हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बॅन केल्यामुळे त्याचा एक फायदा आपल्याला झालेला आहे आणि त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात हे जे काही चायनीज बेटिंगचे किंवा अशा प्रकारच्या ऍप होत्या या आता बंद आहेत